शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस विभागाने गाजावाजा करीत शहरातील मुख्य चौकात व रस्त्यावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत। संपूर्ण शहराकडे लक्ष ठेवणारे या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून नेमके ऑपरेशन करणार कोण या वादात शहर आंधळे झाले आहे। देखभाल दुरुस्ती अभावी 23 पैकी 17 सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत। याकडे देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उघड्या डोळ्यांनी पाहणार आहेत का? या मथळ्याखाली सिंधुदुर्ग 24 तासने वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी नोटीस बजावून लोकशाहीत आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत ही बाब निषेधार्ह असून आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करत वेळप्रसंगी बाजारपेठ बंद ठेवावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही सिंधुदुर्ग 24 तासाच्या पाठीशी असल्याचे जामसंड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी सांगितले आहे। यावेळी पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूया। प्रथमतः सिंधुदुर्ग 24 तास या चॅनलचे आम्ही अतिशय आभारी आहोत। त्याचं कारण हे चॅनल केवळ राजकीय बातम्या न करता देवगड तालुक्यातील पर्यटन, तिथली संस्कृती, ती परंपरा हे दाखवण्यासाठी सतत ते कार्यरत आहे चॅनल। आणि त्याच्यानंतर राहिला विषय देवगड जामसंड शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद होती, मग ही बंद यंत्रणा आहे हे तिथे मात्र त्याच्यात शंकाच नाही। जसा सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो हे सत्यच आहे। मग सत्यकथेचं प्रसारण प्रचार झाला तर त्याच्यात चुकीचं वावगं असं काहीच ठरत नाही, परंतु त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने जी नोटीस देऊ केली, सिंधुदुर्ग 24 तासाला नोटीस दिली, ह्या बातमीचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे योग्यच नाही, कारण हे प्रश्न जर अशा माध्यमातून प्रसार माध्यमातून जर प्रसारित नाही झाले तर याला वाचा कोण फोडणार, हा सुद्धा एक प्रश्न आहे ना। दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की म्हणजे जे बंद होतं तेच त्यांनी कथन केलं, मग त्याच्यामध्ये खोटं काहीच तथ्य हे केलेलं नाही आहे। आणि त्याच्यानंतर त्या बातमीचा इफेक्ट म्हणून पोलीस प्रशासनाला जाग येऊन त्यांनी ती दुरुस्ती त्वरित केलीच देखील, मग याच्यामध्ये नोटीस काढण्यासारखं काय? नोटीस काढण्याची त्याची आवश्यकताच नाही। आणि जर कर्मधर्म आयोगाने जर पुढे काय न्यायालयीन लढा लागला किंवा सिंधुदुर्ग 24 तासला कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यावे लागले तर त्यांच्या पाठीशी आमची संपूर्ण जामसंडे शहर व्यापारी संघटना पाठीशी असेल, परिणामी बाजारपेठ बंद ठेवून सुद्धा आम्ही या लढ्यामध्ये उतरू। त्यामुळे या गोष्टीचं नोटीस या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे जर आपण नाही मांडलं तर मग बोलणार कोण? तर अशा प्रकारची गळचेपी जी पद्धत आहे अवलंबिलेली आहे आदरणीय बगळे साहेबांनी ते अयोग्य आहे आणि आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास। सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।